केटीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा ते अक्कलकोवा दरम्यान रस्त्यावर प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी व अडीअडचणी दूर करण्यासाठी स्वतः अक्कलकोवा ते तळोदा या एसटी महामंडळाच्या बसमध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवास करून या दरम्यान येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत त्यांनी उपाययोजना करण्याची महामंडळाकडे मागणी केली आहे। तालुक्यातील गाव पाड्यासमवेत खेड्यावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। अशी समस्या घेऊन काही दिवसापूर्वी विद्यार्थी आमदार राजेश पाडवी यांना भेटले होते। आज स्वतः आमदार राजेश पाडवी यांनी अक्कलकोवा ते तळोदा या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत समस्या जाणून घेतल्या। गावपाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बसने प्रत्येक ठिकाणी हात दिल्यावर थांबावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, अशा सूचना महामंडळाला केल्या आहे। कैलास पाडवी, टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार। की बाबा ही गैरसोय आमच्या रसाळेकरी मुलांची होऊ नये म्हणून स्वतः आज आमदार साहेब अक्कलकोवा ते तळोदा या बस दरम्यान त्यांनी प्रवास केला आणि साडेकरी मुलांना प्रत्येक बस स्टॉपवर पिकअप करून सर्वांना ते आज त्यांची सोयची गैरसोय होत होती ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे पालक आम्ही सर्व आनंदित आहे। आणि तरी परत आम्ही साहेबांना सांगितलं की 10 ते 11, 11 ते 12 या दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 5:30 या दरम्यान 2 एक्स्ट्रा बस सोडण्यात यावं। बस ही विनंती केली।